थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा 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 सारी प्रतीक्षा कशी माणसा रे अशी ही प्रतीक्षा हो प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा कशी माणसारे अशी ही प्रतीक्षा प्रतीक्षा
प्रतीक्षा, ओ प्रतीक्षा प्रतीक्षा, सारी प्रतीक्षा कशी माणसारे, अशी ही प्रतीक्षा। कुणाचे तरीही प्रतीक्षा, अनामिक मना कितीही प्रतीक्षा। ओ कुणी ना कुणाचे तरीही प्रतीक्षा, अनामिक मना किती ही प्रतीक्षा। भोगुनिया भोग पुरते प्रतीक्षा, प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा, प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा, प्रतीक्षा प्रतीक्षा सारी हॅलो, राजाराम देशमुख बोलतोय। हॅलो हॅलो, बोला कोणीतरी। ओ साहेब, कोणाचा फोन होता? काही कळत नाही रे, तिकडून कोणी उत्तर देत नाही। रॉंग नंबर असावा बहुतेक। चहा घे। हा दे। बोला कोणीतरी। हॅलो बोला, कोण पाहिजे? हॅलो 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 माझं मन का म्हणतंय पण की हा रॉंग नंबर नाहीये, हा रॉंग नंबर नाहीये।
नमस्कार साहेब, मी गणेश, या घरचं काम समजून मीच पाहतो. चला. आखो ही आखो में इशारा हो गया, बट बट जीने का सहारा हो गया. चला साहेब. साहेब, श्रेयस साहेब आले. अरे वा, आला का श्रेयस? अरे वा वा वा, ये बेटा श्रेयस, कसा आहेस? बस मजेत. आणि गुणवंत राघव साहेब? चांगले आहेत. चांगले आहेत ना? नमस्कार. नमस्कार. हॅलो बेटा. हॅलो. काय नाव तुझं? बंटी. अरे वा, छान आहे. आणि तुझं बेटा? रिंकू. गुड. अरे श्रेयस, तू प्रवासाने शिणला असशील ना? जा फ्रेश हो, मग आपण निवांत बोलत बसू. बरं ठीक. अरे गण्या, यांना रूम दाखव ना. चला साहेब, चला. चांगली रूम आहे तुमची. वर हॅलो बेटा. हॅलो रिंकू. चला पप्पांना त्रास द्यायचा नाही बंटी, चला बाहेर खेळा. रिंकू चला बाहेर खेळा. या साहेब. चला साहेब. हाय प्रतीक्षा. हाय. सन्मान योजना अधिक व्यापक करणार. करा करा करा. राष्ट्रवादीच्या रणधुम नको, राष्ट्रवादी नको. हुंड्यासाठी सुनेला जाळून मारण्याचा प्रयत्न. अरे अरे अरे, काही बातमी. हुंडा म्हणजे समाजाला लागलेली कीड. कीड कुठे साहेब? माझ्या डोक्यात. तू इथे काय करतोस गधड्या? ते साहेबांची कार पुसतो साहेब. साहेबांची कार पुसतोय इथे माझ्या डोक्यावर? नाही साहेब. ते इथे काय करतोय? पेपर बातमी आली ना. बातमी आली ना. कुठली? करोडो रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी महत्वाच्या अधिकाऱ्यांना अटक. बस बस बस, चला चला कामाला लागा. चला चला. गुड मॉर्निंग पापा. साहेब गुड मॉर्निंग बेटा. हे काय आज लवकर निघालास? हो, फॉरेनहून गेस्ट येणार आहेत, त्यांना रिसीव्ह करायला एअरपोर्ट वर जायचं. बर बर बर, येऊ पापा. अरे पण नाश्ता वगैरे करून जा ना. नाही पापा, मी त्यांच्या बरोबरच घेईन. ओके बाय पापा. चल गण्या लवकर बाजूला हो. हो साहेब. बेटा हे तुझ्यासाठी. बंटी हे तुझ्यासाठी. थँक्स अंकल. गणेश. हा सर. हे तुझ्यासाठी. कशा लवकर बघितलं का? आमच्यासाठी पण गिफ्ट असत म्हटलं. आणि हेमा हे तुझ्यासाठी. बघितलं का? आमच्यासाठी बी. तिला कशाला? असू द्या असू द्या, आमच्यापेक्षा तरी कमीच असेल. श्रेय साहेब, आमच्यासाठी गिफ्ट आणलं, पण ताई साहेबांनी काही गिफ्ट आणलं का? नाही. हो ना. अव ताई साहेबांनी काही गिफ्ट आणलं असलं तर दाखवा की. हो साहेब. हो साहेब. हो सॉरी 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 गणेश, मी खरंच विसरलं. या बया विसरलात होय. आता काही खरं नाही साहेब तुमचं. अहो छोट मोठं का होय ना, बाई साहेबांनी गिफ्ट आणायला पाहिजे होत बघा तुम्ही. अव एक वेळ माझ्यासाठी नसतं आणलं तरी बी चाललं असतं, पण ताई साहेबांनी गिफ्ट आणायलाच पाहिजे. आणायला पाहिजे होत बघा. आता काय खरं नाही साहेब तुमचं बघा. ताई साहेब दरवाजा उघडाय. मॅडम ना खूप रागलेलं दिसत.
बोलायचं नाही वाटत, अजूनही रागाच्या छटा चेहऱ्यावर दिसतायत. मी कशाला उगाच कुणावर रागबो. खरं सांगू प्रतीक्षा, अजूनही तू तशीच आहेस, निरागस, पण थोडीशी हटली. आणि तू, तूही अजून तसाच आहेस, खोडकर. उगाच मला चिडवायचं, हा स्वभाव अजून तुझा गेला नाहीये. तुला सगळं काही आठवत अजून? तू विसरला असेल, पण मी नाही विसरले. आजही त्या बालपणच्या आठवणी, त्या घटना माझ्या मानस पटलावर आकार घेत असतात. मला वाटलं होतं प्रतीक्षा, तू सगळं काही विसरली असेल. का कुणास ठाऊ, पण आजही त्या बालपणच्या आठवणी माझ्या मनातल्या एका कोपऱ्यात जागे आहे, आणि जीवनाच्या अंतापर्यंत त्या कधीच पुसल्या जाणार नाही. हे काय? तुझ्यासाठी गिफ्ट आण. सुंदर आहे. काय? प्रतीक्षा, खरंच आवडलं तुला? आता तर राग गेला ना? काय समजत झालेलं वाटतय? नाही म्हणजे काय आहे? काय बनी बोलवलंय ताई साहेब? हो हो, तू तू चल, मी येतेच. बर बर, या. चोरी चोरी जब नजरे मिली, सगळे सकाळपासून दिसलेच नाहीयेत. पिट्ट्या पडला आज कामाचा, 3 तास गेले आज. अरे या 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 पुरानो या. अरे खेळत होतो काय? का नुसतं दंगा? खेळत होतो. आणि अभ्यास चांगला चाललाय? हो. तुझा पण चिमणे चालू आहे ना? का नाश्ता वगैरे दिला की नाही यांना? हो, दोघांनाही दिला. गाडी पार्क करून नीट पुसून घे. मामंजी, इतका वेळ बगीचात काय करत होतात तुम्ही? इतका वेळ म्हणजे पाला पाचोळा बघितला नव्हतात का तुम्ही? 3 तास गेले माझे आवडता आवडता. अहो पण मामंजी, मी गणेशला सांगितलं होतं सकाळी झाडायला. गणेशला ना? हो. तो गधाडा एक काम कधी वेळेवर करतो का? डोक्यावर घेऊन ठेवला दोघींनी. काय आहे? हॅलो पप्पा. हा हॅलो बेटा. काय चिरंजीव, आज लवकर कशी काय स्वारी घरी परत? पप्पा, आज सगळी कामं खूप लवकर आवरली आणि त्या फॉरेनचे गेस्ट पण गेले, त्यामुळे आता 4-5 दिवस सुट्टी आहे. मग जरा पोरांसाठी वेळ काढा. हो हो, नक्कीच. मामंजी, आपण असं करूया, आपण पिकनिकला जाऊया. पिकनिकला जाऊ. छान आयडिया, नक्कीच जाऊ. छान आयडिया. अरे गणेश. हा सर. इकडे जरा. काय सर? हे बघ गणेश, हा उद्या आपण सगळे मिळून पिकनिकला जायचंय. अरे तू आणि हेमा दोघांनी मिळून तयारी करायची आहे.
साहेब त्याची काळजी सोडा, मी आणि हेमा मिळून सगळी तयारी करतो. तू करणार म्हणूनच काळजी. मग श्रेयस साहेब तुम्ही भी येणार नव पिकनिकला? नाही नाही नाही. अगं काय मूर्खासारखं बोलतीये. अग हा आपल्या बरोबर पिकनिकला येणारच. माझी परीक्षा आहे. चर्चा नाहीये ही, यायचं पिकनिकला म्हणजे यायचं. परीक्षा कसली, पिकनिकला चल. काका माझी परीक्षा आहे आणि माझा अभ्यास. कसला अभ्यास, एक दिवस सुट्टी काय रे मुलांना? नाही नाही मला जमणार नाही. तू येतोयस की नाही? हा जर आपल्या बरोबर आला नाही त्याच्याशी बोलायचंच नाही. ओके बाबा येतो. बस हे बघा झाले की नाही तयार. चल चल खाली पटकन. प्रतीक्षा प्लीज मला त्रास देऊ नकोस. नाही नाही सगळी खाली वाट बघते तुझे जेवायला. चल पटकन. तू जा ना, मी येतो नंतर. नाही तू चल पटकन. प्रतीक्षा तुला सांगितलं ना, तू जा, मी येतो नंतर. प्लीज मला अभ्यास करू दे, माझी परीक्षा जवळ आली. असं का परक्यासारखं वागतोस रे? सॉरी प्रतीक, मला उशीर. त्यात काय, तुझं नेहमीच आहे. माझ्यासाठी वेळ कुठे तुझ्याकडे? हे बघ प्लीज रागावं, मलाही वाटतं तुला भेटावं, तुझ्या सान्निध्यात राहावं, भविष्याची स्वप्न रंगवावीत. पण काय करू, माझी UPSC ची एक्झाम जवळ आली. तुझ्या या परीक्षेमुळे ना माझ्या भावनांचा चांगलाच कोंड मारा होतो. सॉरी हे बघ, सॉरी म्हटलं ना. पण हे बघ एक आनंदाची गोष्ट आहे. ऐकते मी. तापडिया रंगमंदिरात राजेश सरकटेंचा स्वरविहाराचा कार्यक्रम आहे उद्या. वाव. आणि मी त्याची दोन तिकीट काढूनही आणली, फक्त आपल्या दोघांसाठी. खरंच? पण पप्पांना विचारलं का? अगं नो टेन्शन, मी त्यांची अगोदरच परमिशन घेतलेली आहे. खरंच? थँक्स. स्मरतात का भेटी तुला, स्मरतात का भेटी तुला, त्या रात्री त्या चांदण्या. तू नको नको म्हणताना, नको नको म्हणताना हट्ट माझा थांबण्या. स्मरतात का भेटी तुला, थरते ओठ तुझे, निशब्द भाव माझे. थर थरते ओठ तुझे, निशब्द भाव माझे. लटकाच राग आणि हासणे, लटकाच राग आणि हासणे, असंख्य तुझ्या मागण्या. स्मरतात का भेटी तुला, स्मरतात त्या भीती मला, स्मरतात त्या भीती मला, त्या रात्री त्या चांदण्या. मी नको नको म्हणताना, नको नको
भेटी मला स्मरतात का भेटी तुला त्या रात्री त्या चांदण्या नको नको म्हणताना नको नको म्हणताना हट्ट माझा थांबण्या स्मरतात का भेटी तुला स्मरतात का भेट तुला प्रतीक्षा, ए प्रतीक्षा, प्रतीक्षा, वहिनी, अगं कसला विचार करतेस? मी, काही नाही ग, अगं सांग ना, खरंच काही नाही खरच काही नाही वहिनी अगं लाजतेस काय मी सांगू काय श्रेयस 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 मला पण फार आवडतो हा खरच वहिनी अगदी खर वहिनी खरं सांगू श्रेयस श्रेयस माझा बालपणचा मित्र त्याच्या प्रेमात मामा मी निघतोय ग अरे एक मिनिट थांब अमोल काय ग मामा अरे तुला एक महत्वाचं सांगायचंय लवकर सांग बघू तू नेहमी असंच करते मला उशीर होतोय प्लीज लवकर सांग अरे उद्या की नाही तुला मुलगी बघायला जायचंय काय ग मामा हे लग्नाचा झंझट का लावताय माझ्या मागे अरे त्यांनी फोटो पण दिलाय हा बघ फोटो आवडली पसंत आहे ना तुला हो मम्मी मी कधी तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलोय का तुम्हाला आवडली ना बस ओके मामा आय लव यू मामा आय लव यू बाय तुम्ही तयारी करून ठेवा आता चला तयारीला लागायला हवं याच्या अरे सुनबाई फोन घ्या बघू जरा हा गण्या गधडा कुठे गेला काही कळत नाही हॅलो कोण मी छान अगदी मजेत अरे श्रेयसचा अभ्यास काय म्हणतोय अभ्यास ना सुरेख चाललाय काही काळजी करू नकोस अरे हे बघ गुणवंत आता तुझे कष्ट करण्याचे दिवस संपत आले आता तेवढं एकच स्वप्न बाकी राहिलंय बघ आणि हे सारं तुझ्या मदतीमुळे शक्य झालं अरे राजाराम अरे मैत्रीत कसले उपकार आहे अरे काही उपकार उपकार नसतात मैत्रीत अरे राजाराम एक महत्वाचं बोलायचं राहून गेलं बघ बोल की अरे आपल्या प्रतीक्षा करतात चांगलं स्थळ बघितलं मी अरे वा पाठवू नको देऊस तू स्वतः घेऊन ये अरे किती दिवसात आपली पण भेट झाली नाही अरे मी आज चार पाच दिवसांसाठी बाहेर गावी जातोय आपण आल्यावर भेटूस की बर बर तेवढंच तोला मुलाचं असणार बर 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 ठीक आहे मी त्याला पाठवून देतो तुझ्याकडे नंतर भेटू आपण बर बर दे पाठवून दे ओके चल बाय प्रतीक्षेच्या लग्नाची काळजी मिटली
छान झालं. क्या बात है, वाह. अगं सुनबाई जी, मामन जी, प्रतीक्षा कुठे असेल आता? तिच्या बेडरूम मध्ये. हे बघ, आपले गुणवंतराव आहेत की नाही जी, म्हणजे श्रेयसचे वडील, त्यांनी तिच्यासाठी एक स्थळ पाठवलंय. पण मामन जी, पण काय आता, पण बिन काही नाही. अहो पण प्रतीक्षेचा विचार नको का घ्यायला? तिला काय विचारायचंय, आपण ठरवू ते. हे बघ, पण असं चांगलं स्थळ परत मिळणार नाही. ते काही नाही, मी त्या पाहुण्यांना यायला सांगितलंय परवा, तुम्ही तयारीला लागा. दादा. अगं तू. दादा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोल ना, बोल. ये बस बस. दादा, हे लग्न रद्द नाही का करताय? आता ते कसं शक्य आहे? तू बाबांशी बोललास तर सगळं शक्य आहे. अगं पण तुला कसं कळत नाही? अगं त्यांनी तुझा हा निर्णय ऐकला तर त्यांना हा केवढा मोठा धक्का बसेल. ते हा आघात सहन करू शकतील का? गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग बेटा. बस बस, ये बस. कशी आहेस? मी ठीक आहे. बर, तुझ्या वहिनीने तुला सांगितलं असेलच, उद्या तुला बघायला पाहुणे येत आहेत. हो पप्पा. बेटा, आता एकदा तुझ्या जबाबदारीतून मोकळा झालो ना, म्हणजे माझ्या मनाला शांतता लाभेल. तुझा बहरलेला हसरा संसार बघणं एवढी एकच माझी इच्छा राहिली बघ आता. पण पप्पा, पप्पा. बोल बोल बेटा. पप्पा, मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. पण चांगला योग जुळून येत असेल तर काय हरकत आहे? पप्पा, पण तुम्ही अचानक असा निर्णय कसा काय घेतला? नाही बेटा, माझा निर्णय पक्का आहे. पप्पा, हा निर्णय घेण्याआधी तुम्ही मला विचारायला हवं होतं, माझ्या भावनांचा विचार करायला हवा होता तुम्ही पप्पा. प्रतीक्षा, प्रतीक्षा, हे तू बोलतीयस? अग, माझ्या मुलीच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही? अग, तू आणि उत्कर्ष एवढे एवढे असे होतात तेव्हा तुमची आई तुम्हाला सोडून गेली. कधी आई बनून तर कधी बाप बनून मी तुमच्या दोघांचं संगोपन केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं. तुझी प्रत्येक हौस पूर्णचा मी प्रयत्न केला प्रतीक्षा, तुझी प्रत्येक हौस पूर्ण केली मी प्रतीक्षा, आणि तरीही या अशा पित्याला आपल्या मुलीच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही? पप्पा, पप्पा, मला तसं म्हणायचं नव्हतं. पप्पा, पप्पा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मग प्रतीक्षा, तुझे मगाचे शब्द माझ्या असे जिवारी का लागले? पप्पा, निदान माझा जर्नालिझमचा कोर्स तरी पूर्ण होऊ द्या. माझ्या करिअर बद्दलचा विचार करण्याची संधी मला द्या ना पप्पा. अगं बेटा, संधी देणार मी कोण? सारा नियतीचाच खेळ आहे हा. नियतीनेच सगळा डाव मांडलेला आहे माझ्या आयुष्यात. आणि बेटा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त तुझा संसार फुललेला बहरलेला बघायची इच्छा राहिली बघ. एवढं एकदा झालं की आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघेन मी सुखासमाधान. बेटा, बेटा, प्रतीक्षा. काय झालं पप्पा? प्रत्यक्ष दादा,
काय झालं प्रतीक्षा? पप्पा काय झालं? गणेश डॉक्टरना फोन कर लवकर. पप्पा 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 काय बेटा आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे पप्पा, मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना. नाही तसं काही नाही बेटा. पप्पा नाही मला माहितीये तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, पण आता नाही होणार त्रास तुम्हाला. तुम्ही तुम्ही म्हणाल तसं मी करेन. तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करेन, तुम्हाला आता त्रास होणार नाही. खरंच पोरी करशील? करेन. मग आता मला डॉक्टरची काही गरज नाही बघ. आता तयारीला लागलं पाहिजे. पप्पा बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बेटा आता मला अगदी बरं वाटतंय. या या नमस्कार. नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. नमस्कार वडीलसाहेब. या या बसा. या ना बसा 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 बसा. बरं का अण्णा साहेब, हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. 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 घ्या साहेब, तुम्ही भी घ्या. घे बेटा पाणी घे. ठेव तिथेच. अरे श्रेयस ये बेटा ये इकडे. यांचा परिचय? अहो हा गुणवंतरावांचा मुलगा श्रेयस. अच्छा गुणवंतराव. फार भला माणूस हा. अहो त्यांच्यामुळे सर हा योग जुळून आलाय. माझा फार जवळचा मित्र आहे बरं का? अच्छा हो. एक्सक्यूज मी आपण काय करता? मला म्हणाला हो अहो शिकतोय अजून. फार गरीब सालस आणि हुशार मुलगा आहे. माझ्याकडेच असतो लहानपणापासून. अच्छा अच्छा. आश्रयाला? गरीब विद्यार्थ्याला मदत करता फार चांगली गोष्ट आहे. तर ही आमची प्रतीक्षा. अरे वा ये 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 बेटा ये ये बेटा ये प्रतीक्षा. सर्वांना चहा दे. घ्या. अगं त्यांना दे. घे ग चहा घे. नमस्कार. असू द्या. पप्पा असू द्या असू द्या. मामा मला तुमची निवड आवडली बरं का? बरं बरं ठीक आहे. अहो ऐकलत का? काय अमोलला मुलगी पसंत आहे. अच्छा मग तो काढा पेढ्यांचा बॉक्स. वा वा. प्रतीक्षा बेटा हे घे पेढे आणि सर्वांचं तोंड गोड कर बघू. भावाला दे. बरोबर आहे. अमोल पेढा घे. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. हे हेमा काय व लय गाणं गुणगुणतिया? नाही आता ताई साहेबाच लगीन ठरलं या. वय ना अहो ताई साहेबांचं लग्न ठरलं पण ताई साहेबांच्या चेहऱ्यावर पाहिजे तसा आनंद नाही दिसत. अग कसा अशी का व? अग प्रेम एका बरोबर लगीन दुसऱ्या बरोबर असं कुठं असतंय का?
आव पर श्रेयसा बी आता गपगपच असत्यात. पण हेमा आ तू मात्र माझ्याशी असं करू नकोस. कस नाही प्रेम माझ्या बरोबर आणि लगीन दुसऱ्या बरोबर करशील. म्हणजे तुमच माझ्यावर प्रेम हाय? ते इंग्रजीत काय म्हणतात ना, काय व आय लव्ह यू. हा भैया आय लव्ह असली. श्रेयस मला तुझ्याशी बोलायचंय. आता काय बोलायचं राहिलंय प्रतीक्षा? आपली बालपणची मैत्री एकमेकात कधी गुंतत गेलो कळलंच नाही, पण नियतीला हे मान्य नव्हतं श्रेयस. सगळं काय सांग. अगं माझे तर शब्दच उमटत नाही, सगळे शब्दच संपले. त्याचं स्पंदन बंद झाल्याचा भास होतो. सगळं संपलंय बस. आता तर असं वाटत की जीवनाच्या वाटेवर फक्त अंधार आहे, बाकी काहीच नाही. नाही श्रेयस असं नाही, भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व असत. तू खूप मोठा हो, खूप मोठा. मला तुला खूप मोठ झालेलं बघायचंय रे. होशील ना? होशील ना प्लीज. हा माझ्यासाठी बर जाते मी. प्रतीक्षा काय चाललंय, कुठे निघालीस?
तुम्ही कोण आहात मला विचारणारे? काय म्हणालीस? मी कोण? अगं पती आहे मी तुझा. हा अधिकार तुम्ही काल रात्रीच गमावला. हे बघ प्रतीक्षा, प्लीज मला समजून घे. अगं रात्रीच्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो तुझी, प्लीज प्लीज प्रतीक्षा. हे बघा, विनाकारण कुणी असं करणार नाही हे कळतंय मला. हो खरंय, मी अपराधी आहे का तुझा? अपराधी आहे मी. खर तर मला तुला सगळं काही सांगायचं होतं, पण धाडसच होत नाही ग. भीती वाटते, भीती. कदाचित हे सत्य ना तुझ्या आयुष्यात दुःखांचे डोंगर उभे करेल. दुःखांच्या खाईत लोटली जाशील तू. शब्दांचा कोंडमारा झालाय ग माझा. शब्द ओठातच गोठले गेलेत. पण प्रतीक्षा, हे सर्व तुला कळायलाच हवं. हो प्रतीक्षा, हे प्रतीक्षा, प्रतीक्षा. अमोल, अमोल, अमोल काय झालं तुम्हाला? अमोल, 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 अमोल काय झालं तुम्हाला? अमोल, 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 आई, आओ आई, आई, आओ काय झालं बघा ना, येना बाबा, बाबा, अगं बाबा बघा ना काय काय झालं. अमोल, अमोल, अमोल अमोल काय झालं बेटा? अरे डॉक्टरना बोलवा. अहो बघा ना काय झालं याला. अमोल, अमोल नाहीतर ॲम्ब्युलन्स घेऊ लवकर. होय साहेब, मी आताच ॲम्ब्युलन्स घेऊन आलो. अमोल, अमोल काय झालं ग? माहिती नाही, चक्कर येऊन पडले हे. अरे सांभाळून, हळू हळू, सावकाश सावकाश. हा बोल बेटा, हळू हळू, चला 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 लवकर, चला 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 लवकर, जरा सांभाळ, जपून जपून. सिस्टर, यांचं ब्लड घ्या आणि चेकिंगला लॅबला पाठवून द्या बरं. डॉक्टर, तुम्ही थोडा वेळ थांबा पेशंट. सर ओके. नमस्कार डॉक्टर. या मिसेस प्रधान, बसा. या फॉर्म वर जरा आपली सिग्नेचर हवी आहे. थँक यू. Thank you.
हॅलो हॅलो मी प्रतीक्षा बोलते. कोण प्रतीक्षा? हो दादा. हा मी उत्कर्ष बोलतोय. पप्पा कुठे? पप्पा बाहेर गेलेत. यांना ऍडमिट केलंय. काय अजून डॉक्टर सुद्धा काहीच सांगत नाहीये. मला काहीच सुचत नाहीये. मी त्यांना पाठवतो. हे बघ तू काही काळजी करू नकोस. त्यांना काही होणार नाही. काय म्हणतात डॉक्टर? केव्हा बरा होईल अमोल? काही बोलले नाहीत. काय पायगुण असतो एकेकीचा. अगं उंबरठ्यावरच माप ओलांडून घरातलं सुखच सांडवलं मी एलीनं. अगं काय बोलतेस तू हे? तरी मी तुम्हाला सांगत होते की पत्रिका पहा म्हणून. पण तुम्ही पडलात आधुनिक विचाराचे ना. आणि घरात घेतली ही अवदसा. अगं तू जरा गप्प बसेल का? हो कसं गप्प बसू. इथं माझं काळीच जळतंय. इथं काय जाणार आहे? अगं माझ्या काळजाचा तुकडा मृत्यूशी झुंज देतोय. अरे बाबा. प्रतीक्षा बेटा. अरे अगं हे काय? अगं चार वाजून गेले. तू अजून जेवण नाही केलंस? भूकच नाहीये. ते काय नाही, तू अगोदर बस बघू. माझ्या समोर दोन घास खा बस. अगं त्याशिवाय मला बरं वाटलं नाही. इथं माझ्या मुलाला बरं नाही आणि ही अवदसा इथे खात बसलीये. अगं तिला खाऊ तर दे. एक दिवस खाल्लं नाही तर काय मरणार नाही. मी म्हणते नवरा आजारी असताना तिच्या घशाखाली अन्न जातच तरी कस. अगं तू तर ना तिच्या पाठीमागे हात धुवून लागलीस. तुमच्या समोर अडण्याचं नाटक केलं की तुम्हाला कळवळा येतो तिचा. मिसेस प्रधान तुमचे मिस्टर शुद्धीवर आलेत. काय उत्कर्ष काय झालं की कळलं? हे बघ. नमस्कार. नमस्कार. नमस्कार वनी साहेब. बसा. काय म्हणतात डॉक्टर? अद्यापपर्यंत तर काहीच बोलले नाही. आणखी देवावर मधार. हे बघा तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही धीर सोडू नका प्रधान साहेब, सगळं ठीक. आपण आहोत ना डॉक्टर, प्रयत्न करतायत ना. काळजी करू नका, शांत व्हा बघू, शांत व्हा. प्रतीक्षा काय झालं? पाणी वगैरे आणू का? नाही मम्मी पप्पा ते बाहेर आहेत, मी बोलवते त्यांना. नाही नाही तू बस बस. अगं मला तुझ्याशीच काही बोलायचंय. मी काही बोलू नका. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना, शांत पडून राहा. नाही प्रतीक्षा, मला वाटतं आतापर्यंत तुला सगळं काही कळलं असेल ना. पण पण त्यात माझा काही दोष नाहीये ग, खरंच मी दोषी नाहीये ग. कुणाचा दोष आहे? तेच तेच तुम्हाला सांगायचंय. बोला ना. माझ्या कॉलेजमध्ये निशा नावाची एक मुलगी होती.
दादागिरी चालली आहे कॉलेजमध्ये. अगं सुमन तुला गंमत सांगायची राहिली बघ. अगं काल निशा हरली ना त्यावेळेला त्यांच्या ग्रुपचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. बघायला पाहिजे होतास माझ्या. अमोल कसा असतो? हाय तू लवकर मरणार नाही सर. 100 वर्ष आयुष्य तुला. मी आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. अरे क्या बात आहे. कालच्या डान्स कॉम्पिटिशनला मजा आली. अरे कसली मजा. हे बघ तू निशाला हरवलंस ना ते चांगलं नाही केलंस. हरवलं म्हणतो आणि बरं ना म्हणतो. काय रे. अरे कॉम्पिटिशन आहे. हर जीत होत राहते यार. काय मोठं सध्या. अरे तसं नाही म्हणायचं मला यार. तू सांग ना यार. काय अमोल ती निशाला सहज हार मानणारी नाहीये. अरे निशाला मी पुरता ओळखतो. तिची हार आहे ना जिवारी लागली असणार आणि ती त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. कसला वचपा यार. काय घेऊन बसलाय तू पण येणार रमेश. काय करणार ती. काय करणार ती. हे बघ आपण आता हा विषय बंद करूया. दुसरा काहीतरी विषय बोलूया. अमोल हा विषय सोडून देण्याचा नाहीये. तिचा बाप या शहरातला कुख्यात गुंड आहे म्हटलं. दिवसा ढवळ्या त्यांची माणसं मुर्दे पाडतात आणि ही निशा ना त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे. इझी नको घेऊस तू. सड यार. अरे ही सुमन सांगते ना ते खरं सांगते. सत्य सांगते. ऐक माझं. काय सत्य काय खरं. समीर तू पण काय ना यार. हे बघा मित्रांनो आपण आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत बसलो ना तर आपलं आयुष्य जगणंच मुश्किल होऊन जाईल. मला एवढंच ठाऊक आहे की आयुष्यात कितीही मोठी संकट जर आली ना तर त्याला धाडसानं सामोर जायचं असतं. तेच करतोय मी. ऐकून घे. काय ऐकून घेऊ यार तुम्ही असं. मला फार टेन्स मध्ये आणता यार तुम्ही. अरे अमोल तू ऐकून घे ना. सोडून द्या विषय. जाऊ दे दुसरा कुठला तरी विषय घे. नाही ते काय नाही. आम्ही जे तुला सांगतोय ते तुला ऐकायलाच पाहिजे. काय यार जाऊ दे यार. मी जाऊ दे. बघ निशा मला आता सायकोलॉजीचं लेक्चर आहे. तू माझ्या मध्ये नको येऊस. ओके कधीतरी माझ्या पण सायकोलॉजीचा विचार कर. अगं पण तुझ्यात काय चांगलं आणि काय वाईट याचा विचार करणारे बरेच आहेत ना तिकडे. मला त्याचं काही देणं घेणं नाहीये. असं माझ्यात काय कमी आहे सांग ना. तुझ्यात काय कमी आणि काय जास्त याच्याशी मला काही देणं घेणं नाहीच आहे. किंबहुना ते सांगणंही तेवढंच कठीण आहे. पण तुझा हा जो सिगरेटचा वास आहे ना तो मला सहन होत नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाहीये. वेळ नाही माझ्यासाठी. वेळ नाही. मला उशीर होतोय. मला जाऊ दे प्लीज. अरे अमोल लेक्चर साठी उशीर होतोय. चल ना. या या कम लेट्स गो. चल चल चल. ए आठवणीने घेऊन ये. हो हो नक्की नक्की. बाय. ओके बाय. ए सुमन काय गाय शाळे ऐकायला येत नाही काय ग तुला. हा नाही म्हटलं तुझ्या कानपूर मध्ये काही बिघाड झालाय का. तू ना फक्त पुस्तकांना जवळ बागत जा. माझं काही चुकलं का. माझ्याशी बात घालण्याचा प्रयत्न करू नको. आणि मी जे काय सांगते ना ते फक्त कान देऊन ऐक. अमोलच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मला समजलं नाही तुला म्हणायचंय तरी काय. मला एवढंच सांगायचंय अमोल माझा आहे आणि तू त्याच्याशी लफड करण्याचा प्रयत्न करू नकोस. मागात पडेल तुला. चल चालती हो इथून शेमडी. अमोलच्या नादीला. अमोल माझा आहे फक्त माझाच. आता बघच. चल सुमन. निशाशी वैर घेतलास. अमोल तुला याची किंमत चुकवावीच लागेल. चल ये चल निक चल बाजूला. ए शेमड्या निक. अरे बाप रे. चल बाजूला चल. ए बाप रे. चल
प्राचार्य साहेब काय झालं प्राध्यापक परळीकर तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय अहो प्राचार्य साहेब फार मोठा अनर्थ होणार आहे तो येतोय तो येतोय कोण येतोय अहो साहेब तो राम भाई येतोय आपल्या गुंडांच्या सोबत कोण हा राम भाऊ फार मोठा गुंड येतो फार वजन त्याच्या शहरात आपल्या कॉलेजमध्ये निशा ना तिचा बाप येतो मग त्या तेवढं घाबरण्यासारखं काय कसं सांगू तुम्हाला अहो कॉलेज मधील अमोलने चक्कर तिच्या थोबाडीत मारली आहे त्याचा जाब विचारला येतो तुम्हाला अहो काय सांगता काय पण असं कसं झालं एकदम आला तो प्राध्यापक परळीकर प्रिन्सिपल तूच काय मीच 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 काय तोंड वर करून पुन्हा मीच म्हणतोय कॉलेज चालवतोस की मेंढ्या लागतोय तू माझ्या मुलीला निशाला कोणीतरी हरामखोर अमोल नावाच्या पोराला चापट मारली आहे निशा निशा तुझे वडील कॉलेजमध्ये आले त्यांच्यासोबत गुंड आहेत ते प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये बसलेत चल बघूया जर कुणी माझ्या मुलीकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तरी त्याचे बुबुळे काढून मी याच टेबलावर ठेवीन समजलं का पप्पा कुठे आहे तो आरामखोर अमोल त्यात चांगला धडा शिकवतो मी बोलेट पप्पा पण बेटा पप्पा हे कॉलेजचं प्रकरण माझ्याशी निगडीत आहे आणि ते कसं सांभाळायचं हे मला खूप छान प्रकारे येत पप्पा प्लीज तुम्ही त्याच्यात इंटरफेअर करू नका पण लक्षात ठेव पुन्हा जर का असं काही घडलं ना तर सॉरी सॉरी सर निशा एक विचारू मला हे समजलं नाही की एवढं झाल्यावर तू अमोलला आणि त्याच्या ग्रुपला रात्री पार्टीला बोलावलंयस तुला काय वाटत मी अमोलला एवढ्या सहजासहजी सोडेन मग ते तर तू आज रात्रीच बघ आजच्या पार्टीत त्याला बोलवून मी त्याने केलेल्या अपमानाचा बदला घेणार आहे त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे नावाची निशा आहे मी निशा तू पण ग्रेट आहेस दिसतेस एक आणि मनात काहीतरी मात्र वेगळंच चालू असत यू आर रिअली जीनियस रामखोर निशाशी वैर घेतोय अमोल फसलास ना माझ्या जाळ्यात मी तुझ्या बेडरूम मध्ये नाहीये तू माझ्या बेडरूम मध्ये आहेस ओ नो अरे अशा प्रकारे
माझं जीवन उद्ध्वस्त झालं. मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं ग. खरंच तुम्ही शांत राहा बरं. माफ कर प्रतीक्षा, मला माफ कर. नका रडू तुम्ही, नका रडू. मी शांतपणे पडून राहा. काही बोलायचं नाही आता. काही बोलायचं नाही आता. कसलं शांत बसणं आणि कसला आराम. माझं आयुष्य आता संपलं ग. नाही हो, काही संपलं नाही. तुम्ही शांतपणे पडून राहा हा. तुझ्या आयुष्यात माझ्या मुलीचे दुःख निर्माण झालं ना, त्यासाठी मला तू माफ. नाही हो, मी तुम्हाला केलं माफ. केलं मी तुम्हाला माफ. काही दोष नाही ग. माहिती मला, माहिती माहिती. माफी मागण्याचा अधिकार विधात्यांनी कधीच हिरावून नेला. नाही हो, तुम्ही शांत पडून राहा बघू. आता काही बोलायचं नाही. काही बोलायचं नाही आता. आज मला बोलू दे, आज मला तू थांबवू नकोस. हे बघ माझ्या मनावर आहे ना, अप्रतिपणाचं खूप मोठं ओझं झालंय ग. तू माफ केलंस ना तर ते ओझं थोडं तरी कमी होईल ग. मला माफ केलं तुम्हाला. माफ खरंच केलं. माफ केलं. माफ. तुम्ही शांत राहा. डॉक्टरने तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना. बरका तू सकाळ का चाडर गेलो होतो. चार मुली आहेत. आता महिना दोन महिने काळजी नाही लागला धक्क्याला. अरे मग आता पैशाच्या गट्ट्यात गट्ट्या. या खिशात काय, या खिशात काय. मग तांब्या काय रे समोर बघ, काय झटकाच पाखरू बसलय. तर बघुरे हाती लागते का? काय लागेलच. काय मॅडम काय चाललंय? घाबरू नका, काही मदत लागली तर सांगा. कोण आहात तुम्ही? हे सांग रे हिला. सांग सांग तू सांग. मी सांग. तुमच्या सारख्या सुंदरतेचा पुजारी. काय मदत लागली तर सांगा आम्हाला. कशाला धरलेलं सोडायचं. धंद्यावर बसवतो तुम्हाला. दादा तू बघा तिकडे काहीतरी गडबड दिसते. कुठे? हे बघा. होय दादा, तिकडे एका बाईचा पाठलाग करतेय. लाला दादा, पोरीला सोड. उगत लफड्यात नको पडूस. आप जा मामला आहे. जास्त हिम्मत झालेली दिसते तुझी. पोरीला सोड. नाही जास्त शांतपणा करताय. लाला दादा तुम्ही चांगलं नाही केलं. रामबाबूच्या माणसावर हात उचलला. चांगलं नाही केलं. मी खरंच तुमची आभारी. अहो त्यात आभार कसले मानते. संकटात असलेल्या प्रत्येकाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुम्ही काय काळजी करू नका. ही लोक परत तुमच्या वाटेला जाणार नाही. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला परती जाऊ द्या. तुम्हाला कुठे जायचंय? हे नक्की अजून काही ठरलं नाहीये. म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. पतीच्या मृत्यूनंतरच सासर सुटलं आणि माहेर तर फार दूरवर राहिलं.
माझ्या वाट्याला आलेले दुःखाचे पडसाद त्यांच्या जीवनात उमटू नयेत असं वाटत. तुम्हाला रागणं नसेल तर एक सुचू. इथे जवळच एक माझ्या ओळखीचे समाजसेविका राहतात. त्यांचा आश्रम वजा घर आहे. काही दिवस तुम्ही तिथे राहू शकता, म्हणजे तेवढाच तुम्हाला आधार मिळेल. माझी काही सरकत नाही. मी जर ताईंच्या आश्रमात जाऊन येतो. ठीक आहे दादा, चला. ताई नमस्कार. अरे लाले दादा, तुम्ही योगा या ना आत या. ताई तुमच्याकडे थोडं काम होतं माझं. बोला ना, काय काम होतं आपलं. ताई यांचं नाव प्रतीक्षा. नमस्कार. नमस्कार. यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज होती. मी काय मार्गदर्शन करणार दादा. तसं नाही ताई, या एकट्याच आहेत, यांना कोणाचा आधार नाही. म्हटलं चला आमच्या ताईंकडे, त्या तुम्हाला आधार पण देतील, मार्गदर्शन पण करतील. हो का, बरं झालं तुम्ही इथे आणलं त्यांना. दिनकर, तुमचं नाव प्रतीक्षा का. बरं बरं. काय ताई. अरे यांना जरा दोन कप चहा घेऊन ये. नाही ताई नको, जरा गडबडीत आहे, पुढच्या वेळ घेईन. कसा आहे दिनकर. मजेत दादा, तुमच्या आशीर्वादानं. ठीक आहे, मग एक कप चहा घेऊन ये यांच्यासाठी. बर बरं आहे ताई, लक्ष असू द्या. ठीक आहे दादा, येऊ मी. तुम्ही काही काळजी करू नका यांची. येतो. खरंच तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. तुमच्यामुळेच हे. असं काय बोलू नका, येतो मी. ये प्रतीक्षा, बैस इथे. तू कशाला आणतेस, विष्णू कुठे आहे. अहो तो जरा कामात आहे. बोलू नको, बोलू नकोस. ये बस 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 बस, सावकाश. विष्णू आलो साहेब. अहो मी काय म्हणते, तुम्ही उगीच. शांत रा विष्णू. तुला मी काय सांगितलं होतं, चहा तुला आणायला सांगितलं होतं ना. मी आणतच होतो साहेब, पण ताई साहेब म्हणाल्या बागेत जाऊन जरा झाडांना पाणी घाल, म्हणून मी तिकडे गेलो. ताई साहेब काही म्हणतील, ताई साहेबांची परिस्थिती कळतीय तुला. तुला सांगितलं होतं ना चहा आणायला. मी आता करून देतो की. राहू द्या राहू द्या, आता राहू द्या. ताई साहेबांनी सांगितलेली काम करा. बर. काय उगीच त्याला ओरडताय, मीच त्याला सांगितलं बागेला किती दिवसात पाणी घातलं नव्हतं ना, म्हणून मी. काय बघताय एवढं निरखून. काय बघतोय म्हणजे. वाट बघतोय, वाट. प्रतीक्षा. काय तारीख दिली ग आपल्याला. अहो या महिन्याची 18 तारीख नाही का. असं कर की 12च कर की. तुम्हाला काही लागलं की काय. अगं मग किती वाट बघायची. पण एक सांग तुला, यावेळी आपल्याला नक्की मुलगी होणार. नाही हा, मला मुलगाच पाहिजे. ए असं नाही, असं चालणार नाही. मागच्या वेळी तुला मुलगा हवा होता, मुलगा झाला की नाही. उत्कर्ष आहे ना आपल्याला, एक मुलगा आहे ना. मग यावेळी मुलगी. बर बाबा, मुलगी तर मुलगी. अहो पण आपण तिचं नाव काय ठेवायचं. नाव काय ठेवायचं. प्रतीक्षा. अगं किती वाट बघायला लढती ना आपल्याला. प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा. प्रतीक्षा प्रतीक्षा सारी. साहेब
गोळ्या घेताय ना व? आव गोळ्या घ्या. आता कसला गोळा देतेस बाई? आता बरं नको का वाटायला? मग द्या 20 गोळ्या द्या दिवसातून. पाणी घ्या. काय करायचं ग बरं वाटून? साहेब कोण आले बघा. आता कोण आलं? आओ बघा तरी. नमस्कार काका. अरे श्रेयस ये ये बेटा ये बस बस बेटा नहीं ठीक है बस रे बस सहज बेटा ठीक है. बोल काय म्हणतोयस? तुमची तब्येत बरी नाही आहे का? तब्येतीच आता काही खरं नाही रे बेटा. अगं तू काशी उभी आहेस इथे चहा पाण्याचं बघ जा. आलेच. जा जा जा. किती दिवसांनी आलाय श्रेयस घरी? प्रतीक्षा कशी? प्रतीक्षा प्रतीक्षा कशी आहे? कुठे आहे? काही सांगता येणार नाही बाबा. काय तुला माहित नसेल नाही का? अरे अमोल गेला म्हणजे प्रतीक्षाचा नवरा तो गेला आणि तिच्या सासून तिला घराबाहेर काढलं रे. काय म्हणताय देशमुख साहेब? खरं तेच सांगतो बाबा. अहो पण तिने इथे यायला हवं होत. हे पण घर तिचंच आहे ना? हे घर सुद्धा तिचंच आहे रे. पण म्हाताऱ्या बापाला किती त्रास देणार ती पोरगी? फार मानी स्वभाव आहे तिचा नाही का? तुला तर माहितीच आहे म्हणून नसेल आली. अहो पण एखादा फोन तरी करायचा ना तिने. खूप फोन येतात हल्ली, बोलत कोणीच नाही. खरं सांगू का श्रेयस, माझंच चुकलं बघ. अरे तिला इतक्यात लग्न करायचंच नव्हतं. मी आग्रह केला म्हणून तिनं लग्न केलं आणि छान झालं हो लग्न. समाधानानं लाहून निघालो होतो आम्ही. नेमका नियतीनं घाव घातला बघ. अरे प्रतीक्षेला असं सोडून अमोल निघून गेला. काका अमोल निघून काय गेला आणि प्रतीक्षेला घर सोडावं लागलं. तेव्हापासून अगदी वर्षभर जंग जंग पछाडलं तरी कुठेही तिचा पत्ता लागला नाही बघ. आता तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना. हजारदा सांगितलं रे मनाला, हजारदा समजावलं काळजी करू नका. अरे पण शेवटी बापाच काळीज आहे ना माझ. कस गप्प बसणार? कसा गप्प बसणार सांग ना. एकच इच्छा उरली बघ माझी, एकदा मला फक्त तिला डोळे भरून पाहायचं रे एकदा. श्रेयस एकदा माझी प्रतीक्षा मला दिसली पाहिजे. श्रेयस एकदा माझ्या समोर आणून तिला कुणीतरी उभं केलं पाहिजे बघ. काका सगळं काही ठीक होय, मी आहे ना, काहीही करीन. श्रेयस प्रतीक्षाला शोधून आणीन आणि तुमच्या समोर उभं करीन. खरं श्रेयस? हो खरं सांगतो श्रेयस. श्रेयस प्रतीक्षा जी नाही पसवत, मी तुम्हाला आश्रमात सगळीकडे शोधलं, कुठेच पत्ता नाही. शेवटी सुजाता ताईं सांगितलं तुम्ही इकडे आहात म्हणून. इकडे तुम्ही रडते? नाही, डोळ्यात कचरा गेला. मी तुमच्या भावना समजू शकतो प्रतीक्षा जी. आता आयुष्यात घडलेल्या घटना माणूस इतक्या सहजासहजी नाही विसरू शकत, पण तुम्हाला आता एक नवीन उमेद बांधावी लागेल. कुठल्या तरी अशा एखाद्या कामामध्ये व्यस्त करावं लागेल जिथे तुम्ही सगळं काही विसराल. पण मी आता करू तरी काय? प्लीज मला जाऊ द्या. तुम्ही आश्रमात मला आश्रय दिला, गुंडांपासून माझी सुटका केली. खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. आता मला आणखीन त्रास नाही द्यायचा आहे तुम्हाला.
प्लीज मला जाऊ द्या. अहो असं काय बोलते प्रतीक्षाजी तुम्ही, आश्रम तुमचाच आहे, सजीवात मनात आणून देऊ नका. या आश्रमाचं काम जर तुम्ही हाती घेतलं ना तर खरंच मन रमेल तुमचं, तुम्ही सगळं काही विसरून जाल. शिवाय खऱ्या समाजसेवेचा आनंद काय असतो हेही कळेल तुम्हाला. अहो पण नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आजपासून या आश्रमाची जबाबदारी तुमची. पण मला हे सगळं कसं समेल याची काळजी तुम्ही कशाला करताय? मी आहे ना, शिवाय सुजाता ते तुम्हाला सगळं काही समजावून सांगते. लाला दादा तुम्हाला डॉक्टर साहेबांनी लवकर बोलले, बबलूची तब्येत खूपच खराब झाली आहे, तुम्हाला ताबडतोब बोलले डॉक्टरांनी, चला लवकर. मी जर जाऊन येतो. चला चल. डॉक्टर साहेब काय झालं? लालाजी आपण आलात, फार बरं झालं. बबलूची तब्येत खूपच बिघडत चालली आहे. का? म्हणजे काहीच करता येणार नाही? नाही काही नाही, आपला जेवढे उपचार करायचे होते तेवढे केले, आता सर्व ईश्वराच्या हातात आहे. सॉरी, टेक केअर. विचारलेलंच बरं. काय म्हणजे? मला नाही समजलं. असाध्य रोग जडलाय त्याला, कधीही बरा न होणारा. काय? कधीही बरा न होणारा? असा कोणता रोग जडला या बाळाला सांगा ना. एड्स झालं याला. अहो एवढ्याशा लहान मुलाला एड्स कसं शक्य आहे ते? आजार त्याला त्याच्या आई वडिलांपासून मिळालाय. त्याचे वडील ड्रायव्हर होते, दारूचं व्यसन होत त्यांना, बाहेर खाली स्वभावाचे होते ते. त्यांच्याकडूनच त्यांच्या बायकोला आजार चढला. गावाची वही बातमी पसरली तेव्हा गावकऱ्यांनी या दोन्ही नवरा बायकोना दगडांनी ठेचून ठेचून मारलं. या बाळाला सुद्धा मारायला आली होती ती, पण बरं झालं मी वेळेवर पोचलो म्हणून निदान याला तरी वाचवू शकलो. हा कुणाचा कोण तरी तुम्ही या बाळासाठी एवढं केलं? प्रतीक्षाजी आपण समाजाचं काही ना काही देणं लागतो ना, आपलं दुःख विसरून दुसऱ्यासाठी जगावं लागतं आपल्याला. फार मोठे विचार आहेत तुमचे. असं नाहीये, आता पहा ना, या बाळाला पाहायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका, मी घेईन या बाळाची काळजी, मी करीन त्याची सेवा. खरंच? हो. थँक्यू प्रतीक्षाजी. येऊ मी. तुम्ही काही काळजी करू नका.
प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा 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 सारी प्रतीक्षा कशी माणसा रे अशी ही प्रतीक्षा 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 सारी प्रतीक्षा कशी माणसा रे अशी ही प्रतीक्षा आवडलं मला तुमच्या बोलण्यात एक आपलेपणा जाणवला मला प्रतीक्षा मला बोला ना प्रतीक्षा मला तुला खूप काही सांगायचंय सांगा ना पण कुठून सुरुवात करावी हे काहीच कळत नाहीये तुम्ही बोला ना तुमचा एक एक शब्द ऐकायला मन खूप अधीर झालंय प्रतीक्षा कळत न कळत मी माझं अस्तित्व विसरून तुझ्या प्रेमात कधी पडलो हे माझं मलाच कळलं नाही खरंच मी हा असा एकटा बेफाम जगणारा माणूस माझ्या आयुष्यात तू कधी येशील असं मला कधीच वाटलं नव्हतं खरं सांगू मी सुद्धा कळत न कळत त्यात कधी गुंतत गेले ना माझं मलाच कळलं नाही खरंच ताई कसल्या विचारात गुंतली आहे ग काही नाही ग सहजच ताई एकांतात असलं ना की गत आयुष्यातल्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात खरंय दिशा तुला सुद्धा तुझ्या गत आयुष्यातल्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर येतात का ग ताई मी लहान होते आई आणि बाबा यांचा फक्त चेहरा मला लक्षात आहे बाकी काही लक्षात नाही आठवत ते फक्त एक दृश्य आई आणि बाबा स्कूटर वरून जात होते आणि मी त्यांना टाटा करत होते समोरून वेगाने येणारा तो ट्रक त्यांच्या स्कूटरला चक्का चूर करून जातो ग ताई
चक्का चूर करून जातो. दिशा सांभाळ ग स्वतःला. ताई तुला असतील ना ग आई बाबा भाऊ बहीण. आहेत ना सगळे आहेत. आई मला जन्मतःच सोडून गेली आणि बाबा तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. तुम्ही सांगत होता तेव्हा. बसा ना दादा बसा ना. नाही नको मला जायचं. हे काय दादा बसा ना. अगं खरंच दिशा मला जायचं. बसा ना. माफ करा म्हणजे तुमच्या नकळत तुमच्या खासगी जीवनात डोकवण्याचा मला अधिकार नव्हता. नाही नाही असं काही समजू नका. खर तर मला माझी व्यथा सांगून माझ्या जवळच्या माणसांना दुखवायचं नव्हतं. हो तुम्ही सांगितलेलं पुस्तक. थँक्स. दादा माझ्यासाठी काय आणलं दादा? ठीक आहे मिठाई. ओ थँक्यू दादा. बरं निघू मी. बर तुम्ही इथेच थांबा. कोण पाहिजे आपल्याला? मिस्टर प्रधान इथेच राहतात का? हो आहेत का मिस्टर प्रधान? आहेत ना. या साहेब या. तुम्ही बसा. तुम्ही एक मिनिट बसा मी साहेबांसने सांगून येतो. हा ठीक आहे. नमस्कार. नमस्कार मिस्टर प्रधान. आपणच ना? हो पण आपण. श्रेयस मराठे राजाराम देशमुखांचा स्नेही. अच्छा म्हणजे गुणवंतरावांचे चिरंजीव. हो बसा ना. बरं काही विशेष? हा मी याकरता आलो होतो की. हा प्रतीक्षा कुठे आहे हेच विचारायला आलात ना तुम्ही? अहो आमचं घर म्हणजे काय बस स्थानकावरची चौकशीची खिडकी नाही. अगं तू जरा गप्प बस ना. अहो कसं गप्प बसू. माझा एकुलता एक मुलगा हरवून बसले मी त्या औदसे पायी आणि तरीही तुम्ही मला गप्प बस म्हणता. त्याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय का की प्रतीक्षामुळे तुमचा मुलगा गेला? हो तिच्याच पांढऱ्या पायामुळे गेला. मिस्टर प्रधान तुमच्या समोर एका निरपराध असहाय्य अशा तुमच्या सुनेच्या चारित्र्यावर तुमच्या धर्मपत्नी शिंतोडे उडवत आहेत तरीही तुम्ही गप्पच. अहो माणुसकी काय तुमच्याच कडे आहे? आमच्याकडेही माणुसकी आहे. केवढ्या थाटा माटात लग्न लावलं होतं त्यांचं. वाटलं होतं सुनेच्या पावनाने लक्ष्मी घरात चालत आली पण तिने जणू काय अपशकुनाची ओटीच पदरात आणली आणि माझा एकुलता एक मुलगा गेला तिने. आणि तरीही तुम्ही म्हणता की माणुसकीने वागावा. ठीक आहे मिस्टर प्रधान. मला फक्त एवढंच सांगा की अमोल कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता? MIT हॉस्पिटलमध्ये. धन्यवाद. येतो मी. या बिचाऱ्या प्रतीक्षाची चूक नव्हतीच म्हणजे.
अमोल 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 बाबा बाबा बोला ना अमोल 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 ओ बेटा बघा अमोल काय झाले माझ्या लेकराला अमोल या चंदाने मला झाले सगळं साहेब हो साहेब मी जरा बाजारला जाऊन येतो बर ठीक आहे जी आहो आहो नुसते बसलात काय तुम्ही अग आता काय करायचं बाकी राहिलं अहो ती औदसा अग जरा हळू बोल ऐकेल ना ती मी काय घाबरते की काय तिला औदसा मेली जरा गप्प बसील का अहो कसं गप्प बसू त्या मेलीनं माझ्या घरात काय पाऊल टाकलं आणि माझ्या घराचा दिवाच मालवून टाकला अग काय बोलतेस हे तू तुला तरी कळतंय का मला सगळं कळतंय मला तुमचं काहीही ऐकायचं नाही तिला पहिले या घरातून बाहेर घालून टाका बरं अग कुठे जाईल ती आता अहो मसनात जाई ना तिला कुठेही जा म्हणावं मला तिचं तोंड पाहायचं नाही तू तर ना तिच्या मागे हात धुवून लागलीस पण याद राख तिच्याशी वाईटपणाने वागलीस तर माझ्याशी गाठ आहे मला माहित आहे हे माझं काही ऐकणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल चल नी घे चल नी माझ्या घराच्या बाहेर नी म्हणते ना तुला प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा 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 सारी प्रतीक्षा कशी माणसा रे अशी ही प्रतीक्षा ओ प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा कशी माणसारे कशी ही प्रतीक्षा असेल प्रतीक्षा एक्सक्यूज मी डॉक्टर मी कलेक्टर श्रेयस मराठे या साहेब या बसा थँक्यू बोला मी आपली काय मदत करू शकतो डॉक्टर साहेब आपल्याकडे काही दिवसांपूर्वी अमोल प्रधान नावाचा एक तरुण दाखल झाला होता त्याबद्दल मला माहिती हवी आय सी अमोल प्रधान थँक्स डॉक्टर साहेब आपण जी मला योग्य माहिती पुरवली त्याबद्दल मी आपला आभार थँक्यू
अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, सखी तुझ्या आठवाने मनी का हुर दाटते, अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, सख्या तुझ्या आठवाने मनी का हुर दाटते, अशा एकांतात मला अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, सख्या तुझ्या आठवानी मनी का हुर दाटते, अशा एकांतात मला तुझी चाहूल संपली पुरे सारा एकांत, तुझी चाहूल संपली पुरे सारा एकांत, मनी का हुर दाटते सारे जरी शांत शांत, सारे जरी शांत शांत, सारे जरी शांत शांत, अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, सखी तुझ्या आठवाने मनी का हुर दाटते, अशा एकांतात मला कशी हुर हुर होते, सख्या तुझ्या आठवाने मनी का हुर दाटते, अशा एकांतात मला, अशा एकांतात मला, अशा एकांतात मला। राजू सर्वांना जेवण वेळेवर दिलं जात आहे ना? नमस्कार प्रतीक्षा ताई। नमस्कार, मी विशाल काकडे, मी CHM कॉलेजचा GS आहे। आमच्या कॉलेज तर्फे एड्स जनजागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। बरं बरं, आम्हाला असं वाटतंय की आपण येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं, याल ना ताई? नक्की येईन। नमस्कार। नमस्कार। पोपट तोंड उघडतो की नाही साहेब? अजून काय नाही बोलला। तुझी का माझ्याशी सांग तुम्ही? हॅलो, क्रांती चौक पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर रामलिंग मुंडे बोलतोय। बोला बंधुराज। काही गडबड? चालेल चालेल, काही विशेष असेल तर मी इथेच आहे पोलीस स्टेशन मध्ये। बंधुराज फोन करा। ओके ओके, काय रे माकड। नमस्कार मित्रांनो, आज प्रतीक्षाताई आपल्याला एड्स बद्दल माहिती देते। नमस्कार मित्रांनो, एड्स या रोगाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असेलच। एड्स हा संसर्गजन्य रोग नाही, हा स्पर्शाने होत नाही। देशभर आज सर्वत्र हा रोग उफावत चाललेला आहे। एड्स म्हणजेच HIV पॉझिटिव्ह। परंतु या विषाणूंना नष्ट करण्याचे उपाय आपल्या आणि बाहेरच्या शास्त्रज्ञांना सापडलेले नाही, पण तरी सुद्धा आपण हा रोग होणं टाळू शकतो।
त्याचे एक मुख्य उपाय म्हणजे विवाह बाह्य संबंध टाळणं. आज आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. एड्स या रोगाबद्दल सर्वांना माहिती द्यायची आणि या रोगापासून मुक्तता मिळवायची. अच्छा ठीक आहे, तू तुझं प्रोजेक्ट तयार कर. ओके, संध्याकाळी भेटू. चल बाय. ओके बाय बाय. एक्सक्यूज मी. येस सर. आपण याच कॉलेज मध्ये शिकता का? भाऊ साहेबांना थोडी माहिती हवी होती. तुम्ही अमोल प्रधान नावाच्या तरुणाला ओळखता का? अमोल प्रधान? हो, हा माझा चांगला मित्र होता, मला सिनियर होता आणि आमचा एक छोटासा ग्रुप होता. अजून काही मित्र मैत्रिणी वगैरे? अमोल हा एक सरळ मार्गी तरुण होता. आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता. तुमचं नाव काय म्हणाल? समीर. समीर, मला एक सांगा, हा अमोलचा अचानक मृत्यू जो झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हो सर. निशा. हे निशा कोण? ह्या शहरातील फार मोठा गुंड रामभाई, त्याची मुलगी निशा. तिचं अमोलवर एकतर्फी प्रेम होत. तसं प्रेम म्हणजे तिला काहीच माहिती नव्हतं. ती स्वतः स्वैराचारी, मस्तवाल, कुणाबरोबरही फिरणारी आणि कॉलेजात स्वतःची दहशत माजवणारी. निशा सुंदर सुंदर तरुण हा तिचा वीक पॉइंट. पर पुढे निशा, तुला भेटायला त्या प्रतीक्षाताई आल्यात. काय? समाजसेविका आहेत त्या. प्रतीक्षाताई आल्यात? हो, त्यांना आत पाठवून देते. प्रतीक्षाताई, अडून राहा. कसं वाटतं आता? ताई, ताई प्लीज तुम्ही इथून निघून जा. ताई निघून जा? पण का ग? ताई मी इतर रुग्णांसारखी नाहीये. ताई जर तुम्हाला माझा आजार कळला तर तुम्हाला धक्काच बसेल. वेडी आहेस का? माझ्या भाषणाला हजर होतीस ना, तरीही असं बोलतेस? म्हणजे मला ओळखलंच नाहीस तर? ताई, ताई तुम्हाला नाही माहिती तुमचं आयुष्य मी सुद्धा गेलं ताई. आणि आता तरी तुमच्या आयुष्यात दुःखाची छाया नाही आणायची आहे मला. माझं आयुष्य तू उद्ध्वस्त केलंस? हो. अमोल, अमोल माझ्याच बरोबर कॉलेजला होता. मिस निशा. निशा? निशा, निशा म्हणजे? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. पैशाची मस्ती आणि तारुण्याचा अहंकार घेऊन मिळवत होते रोज नवनवीन तरुणांना, प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. म्हणून संध्याकाळी माझ्या रूम वर. कशाला? कशाला म्हणून विचारायचं नाही, ये म्हटलं की यायचं. काय? नाही निशा, मी नाही येऊ शकत. आणि त्याच हा प्रकार. ताई मला एड्स आलाय. एड्स? तुम्ही जरा आराम करा, आपण नंतर बोलूया. चला प्रतीक्षा ताई. नको ताई. अब्बा मला माझं मन मोकळं करू द्या. मी माझ्या मनातलं सगळं काही उघडपणे सांगितलं तर माझ्या वेदना कमी होतील ताई. याच्यात तुझी काहीच चूक नाहीये. हा सगळा माझ्या नशिबाचा खेळ. माझ्या प्रारब्धात जे लिहिलंय ना हे मलाच भोगावं लागणार आहे. ताई खरंच ताई तुम्ही फार मोठ्या मनाच्या ताई. नाही का निशा? हो ताई, मी अमोलवर एकतर्फी प्रेम केलं. त्याच्या आयुष्याशी खेळलंय. तो अधिकार मला नव्हता ताई. निशा पण खरं सांगू ताई, अमोल हा एकच तरुण होता
ज्याच्यावर मी खऱ्या मनाने प्रेम केलं नाही माझ्यामुळे तो त्या जगातून निघून गेला ताई त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर झाला ताई मला माहिती आहे थोड्या वेळाची सोपी आहे ताई नाही ग असं नको बोलूस निशा ताई तुम्ही मला माफ केलं ना ताई केलं ग तुला माफ केलं ताई माझ्या जीवनाचं सार्थक झालं ताई आता मी आनंदाने मरणाला सामोरे जायला तयार आहे ताई निशा 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 नमस्कार मुंद्रा साहेब बसा बसा हे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर श्रेयस मराठे साहेब मराठे साहेब नमस्कार बसा साहेब बसा थँक्यू बोला मराठे साहेब काय विषय डॉक्टर साहेब आपल्याकडे काही दिवसांपूर्वी अमोल प्रधान नावाचा पेशंट आला होता का अमोल प्रधान एक मिनिट हा बोल हो अमोल प्रधान आले होते प्लीज मला त्याचे रिपोर्ट पाहायला मिळतील का रिपोर्ट बेटा हे बघा हे त्यांचे रिपोर्ट डॉक्टर साहेब हा बोला आपण मला हे सांगू शकता का की अमोलला ह्या रोगाची लागण केव्हा झाली त्या रोगाची लागण कधी झाली हे काही निश्चित सांगता येणार नाही पण ज्यावेळेस मी त्यांना हे कळवलं त्याच दिवशी त्यांचं लग्न झालं होतं असं मला कळलं ओके बरं त्या जालन्याच्या कामाचं काय झालं सुजाता ताई काम प्रोसेस मध्ये आहे ताई चाचू तुम्ही या या हे कोण हे पांडुरंग काका त्यांची पण अवस्था माझ्यासारखीच आहे म्हणून मी यांना इथे आणलं बर विलास त्यांची नाव नोंदणी करून घे आणि सगळी व्यवस्था कर यांची चाचू मी यांना आधी जेवायला घेऊन जा हो लय उपकार झाले बाई नमस्कार चला का चला कुठे फिरते तुला काय करायचंय ए भावाने चाल सोड मला सोड प्लीज सोड मला जाऊ द्या ए बाई सोड मला गाडी सोड मला जाऊ द्या सरला सरला काय झालं गे ताई ताई माझं सर्वस्व लुटलंय ग सरला कोणी केलं तुझी अशी अवस्था सांग सरला सांग बोल ना सरला बोल ना ग बोल ना कोणी केली तुझी अशी अवस्था हे बघ हे बघ आता गप्प राहून चालणार नाही बोल ना त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे सरला बोल ना ताई हा ताई सरला हे बघ आज तुझी अशी अवस्था झाली उद्या कुणा दुसऱ्या आपल्याची होईल ही परवड कधीच थांबणार नाही ग ही परवड थांबायला हवी तू बोल मी तुझ्या पाठीशी आहे बोल ताई ताई त्या रामभाईच्या टोळीतल्या भीमाने ग ओ हराम खोर काय चाचू इन्स्पेक्टर सरकट यांना फोन करा बरं आपण खूप सगळं कळवा त्याला बरं आताच बोलवलं
नमस्कार मैडम, आपण मला बोलवलं? बरं, तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं. काय झालं त्या गुंडांचं? त्यांना अटक झाली की नाही? सॉरी मॅडम, त्या गुंडांना मी अटक करू शकलो नाही. पण का? एवढा भक्कम पुरावा असतानाही? मॅडम, त्या गुंडांना राजकीय आसरा आहे, वरून दबाव येतोय. अच्छा, म्हणजे आता तुम्ही काहीच करू शकणार नाही? सॉरी. म्हणजे मग मलाच काहीतरी करावं लागेल. अरे प्रतीक्षा मॅडम, तुम्ही काही विशेष? हो, मला सीएम साहेबांना भेटायचं. नाही, ते सध्या खूप बिझी आहेत. तुमचं काही काम असेल तर मला सांगा, मी त्यांच्याशी बोलून घेईन. नाही, मला त्यांच्याशीच बोलायचंय. सॉरी, सध्या तुम्हाला भेटता नाही येणार, कारण की आम्ही खूप गडबडीत आहोत, निघावं लागणार आहे. अरे प्रतीक्षा बेटा. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय काम काढला? बऱ्याचशा पेपर मध्ये झळकते. सर, काल झालेल्या सरला बलात्काराविषयी मी तक्रार नोंदवली होती, पण माझी कोणी दखलच घेत नाही. सर, तुम्हीच काहीतरी लक्ष द्या आता, नाहीतर आम्हाला उपोषण करावं लागेल. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, मी याच्यात जातीने लक्ष घालेन. अशा नराधमांना नबर शिक्षा व्हायलाच पाहिजे, या तुझ्या मताशी मी सहमत आहे, आणि असा मी तुला शब्द देतो. थँक्यू सर. सर प्रतीक्षा. हा, पुलाचं काय झालं? त्यांना त्याची ओरड चालू आहे. कधीपर्यंत होईल तो? काम चालू आहे, होईल लवकर साहेब. काय लवकर होईल? तुम्हाला एक काम दिलं तेही वेळेवर करत नाही तुम्ही. करडीले, कमिशनर साहेबांना फोन लावा, आणि बलात्काराच्या केसचं काय झालं तेवढं विचारून घ्या. ठीक आहे. हॅलो, कोण? कमिशनर साहेब. जस्ट अ मिनिट सर, तीन साहेबांशी बोला. साहेब. कोण? कमिशनर साहेब. नमस्कार नमस्कार. अहो, त्या बलात्कार केसचं काय झालं? हा, कोण? इन्स्पेक्टर सरकटे. हे मला काही माहित नाही, मला ताबडतोब रिपोर्ट करायला सांगा. त्या गुंडांना ताबडतोब अटक करा, बाकी मला काही माहित नाही. दॅट्स ऑल. भाई, त्याने हप्ता पोहोचवलाय. काय करायचं त्याचं? जाऊ दे तुझ्याकडे. तुम्ही बोला, आपण लगेच इकडे. अरे काय काय नाही, आपल्याला जाऊ दे ना तुझ्याकडे. पळू नकोस भीम्या, थांब. हा भीम्या, थांब. भीम्या थांब. सगळ्या भाई, एक गडबड झाली. काय झालं? अहो, तर भीम्या दादाला पोलिसांनी अटक केली. काय बोलतोस? त्या प्रतीक्षा बाईमुळे झालं सगळं. समज सेविका, चल रे गाडी काढ. हा, चला लवकर चला चला. काय लाल्या, काय चाललंय? साहेब नमस्कार. या ना, या ना, बसा बसा साहेब, बसा ना साहेब. बोला साहेब, काय सेवा? बस आलो सर. सर तो फोटो काय भातर? प्रतीक्षाजींचा फोटो. हो हो. यांचा परिचय? साहेब, श्रेयस मराठे, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब. ओ, नमस्कार साहेब. बोला साहेब, काय सेवा करू आपली? यांना प्रतीक्षाजींना भेटायचं होतं. बरं,
पण त्या आता ब्रिजवाडीत असतील. आम्ही तिकडे गेलो होतो पण तिकडे भेट झाली नाही. साहेब त्यांना भेटण्यामागचं कारण मला समजू शकेल. मिस्टर मी त्यांचा मित्र आहे. आय मीन त्यांच्या कुटुंबियांचा स्नेहांकित. आम्ही लहानपणापासूनचे मित्र. काय आजी तब्येत बरोबर ना? काही समस्या असली तर प्रतीक्षा ताईंना सांगा. काळजी करू नका. नाही नाही आजी औषध घे. बरं काही दुखलं खुपलं तर सांगा. काही काळजी करू नका. हा येते. बर बर काय म्हणते भाई आले का समाजसेवा? कोण तुम्ही? अरे काय सोडा काय करते सोडा त्यांना. बर झाल्या त्या आल्या की लगेच कळवा आम्हाला. Yes. Okay. Okay. Thank you. Namaskar, sir. Kala dada. Ya Bhimena, aple pratiksha tahila khandra madhe palvun nelay. समाज सेविका. काय ते पळवलंस माझ्या माणसांना या गल्लीतलं त्या गल्लीतलं. Thank you.
लावली की पळाल करे संभ्या माझ्या पण धंद्याची पाठ लावली चांगला धंद्यावर बसवत होतो कशाला आली इथं मार खाली या कंडरामध्ये ये लाल्या ये तुझीच वाट पाहत होतो मला माहित होत की तू या समाज सेविकेला वाचवायला येशील चांगली चालली आहे समाज सेवा पा काय भाई आला हिरो आला हिरो कोण सांभाळून बोल नाहीतर काय करशील आराम थोर तुझ तुम्ही ठीक आहात तुम्हाला काय लागलं नाही ना हो मी ठीक आहे पण तुम्हाला लागलंय नाही इतकं काय नाही ठीक आहे हो मी सांगायला विसरलो श्रेयस मराठी तुम्हाला शोधत होते काय श्रेयस श्रेयस आला होता कधी आला होता कुठे तो प्रतीक्षा आले श्रेयस थँक्स लालाजी तुम्ही प्रतीक्षाला वाचवलं औ त्या थँक्यू कसलं ते माझं कर्तव्यच होत चल प्रतीक्षा घरी चल बाबा तुझ्या आतुरतेने वाट बघ पण मला नाही येता येणार अगं पण का हे बघ प्रतीक्षा मला माहितीये अगं तू निर्दोष आहेस मी तुझ्या सासरी अमोलच्या कॉलेजमध्ये डॉक्टरांकडे सगळीकडे जाऊन आलोय तू निर्दोष आहेस का प्रतीक्षा तू निर्दोष आहेस चल प्रतीक्षा चल नाही पण आश्रमातल्या सर्वांना सोडून मी कशी येऊ प्रतीक्षा जी तुम्ही त्याची काही काळजी करू नका मी पाहिन सगळं तुम्ही पण खरंच जा तुम्ही चल प्रतीक्षा मी तुझ्या बाबांना वचन दिलंय की मी तुला घेऊन येऊ मी नमस्कार जा मुली जा लाले दादा लाले दादा निघूया ना होईच्या आता आपल्याला आश्रमात गेलं पाहिजे हो आश्रमाची जबाबदारी आपली प्रतीक्षा प्रतीक्षा बेटा प्रतीक्षा कुठे होतीस तू बेटा अगं तुझ्यासाठी माझा जीव घुटमळत होता बेटा तुझ्या वाटेकडे डोळ्यात प्राण आणून मी बघत होतो आता तू आलीस
आता सुखाने मरीन मी, आता येऊ दे मरणाला, आता नाही घाबरत मी। नाही पप्पा, पप्पा असं बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही। आता काय व्हायचं राहिलंय बेटा, तू गेलीस तेव्हापासून ना तुझ्या प्रतीक्षेत ती 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 मरत असतो। अगं पण का अशी तू आमच्यावर का असा राग धरून सोडून गेलीस मला? पप्पा, माझा उजाड झालेला कपाळ क्षणा क्षणाला तुम्हाला जाळत राहिलं असत, म्हणून तुमच्यापासून दूर राहून जगण्याचा मार्ग शोधत राहिले। अग पण आपल्या अंतरीच दुःख आपल्या माणसांपासून लपवतो का कोणी? तुझी आई गेली ना, तेव्हा रात्र दिवस रडत होतो मी, पण ते अश्रू लपवत राहिलो तुमच्यापासून। आता मात्र या वृद्ध पित्याच्या अंगात तेवढी शक्ती नाही राहिली बरं बेटा, रात्रंदिवस मी तुझ्या आठवणीत रडत होतो, रात्रंदिवस रडत राहिलो बेटा। पप्पा, तुमची एवढ्या दुःखाची कल्पना मला नव्हती हो, सासरच्या आघाताने पूर्णपणे कोसळून गेले होते। पप्पा, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुम्हाला? नाही ग बेटा, आता आलीस ना तू, सगळ्या दुःखांचे व्रण पुसून गेलेत बघ, पण आता मात्र त्या म्हाताऱ्याला सोडून परत जाऊ नकोस बेटा। नाही नाही पप्पा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार। काका साहेब, मी येतो आता, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलंय। श्रेयस श्रेयस बेटा, तुझे उपकार या जन्मात नाही फेडू शकणार मी, तुझ्यामुळे आज माझी मुलगी मला परत मिळाली। नाही काका साहेब, असं काय बोलताय तुम्ही काका साहेब? अहो, हे माझं कर्तव्य होतं, ते मी पूर्ण केलं। येतो येतो प्रतीक्षा। कसा असणार? अरे असा हताश होऊ नकोस, प्रतीक्षा तुझीच आहे। अरे तू पप्पांचं बोलणं खूपच मनाला लावून घेतलेस। अरे ती राहू शकेल का तुझ्याशिवाय? खरं आहे श्रेयस। अरे आता फक्त तुमच्या दोघांच्या भावनांचा विचार करायला हवा, आणि आता तर पप्पा पण तयार आहे। अरे पण ते स्वतःच्या तोंडाने कबूल होतील का? तरी पण बहिणी, काकांना ते। अरे श्रेयस, तुम्ही सगळी मुलं मिळून मला आणखी किती लाजवणार आता? बेटा झालं गेलं विसरून जा, आणि या माझ्या मुलीचा स्वीकार कर आता। तिची आयुष्याची प्रतीक्षा कुठेतरी संपवायला हवी बाळा, आणि तीच तू संपवू शकतोस। हा पप्पा, आता तरी बाजूला व्हा।